शुक्राचार्यांचा शिष्य कच याने देव यानीला शाप का दिला? असुर गुरु शुक्राचार्य व इंद्रपुत्री जयंती यांची कन्या देवयानी ही होती। शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या शिकण्यासाठी बृहस्पतीचा पुत्र कच हा त्यांच्या आश्रमात त्यांचा शिष्य बनून राहिला होता। त्यावेळी देवयानीचे त्याच्यावर प्रेम जडले व ही कहानी आकारास आली। सर्व शिष्यांमध्ये कच हा अत्यंत भक्तिभावाने गुरुची सेवा करत असल्यामुळे साहजिकच तो सर्व शिष्यांमध्ये गुरुचा लाडका शिष्य होता। ही गोष्ट इतर दानवांना सहन होत नसे, त्यामुळे कचावर दानवांची फार वाईट दृष्टी होती। द्वेषापोटी त्यांनी कचास 2 वेळा ठार मारूनही टाकले। गुरु शुक्राचार्यांना देवयानी नावाची एकुलती एक कन्या होती, तिचा कचावर जीव जडला होता। त्यामुळे तिने कचास 2 वेळा वडिलांकडून संजीवनी मंत्राद्वारे जिवंत करून घेतले। परिणामी सर्व दैत्य संतापले व त्यांनी कचाचा संपूर्ण नायनाट करण्याचे ठरवले। पुन्हा तिसऱ्यांदा कचास ठार मारून त्याच्या शरीराची राख केली व ती राख आपले गुरु शुक्राचार्य यांना सोमरसातून प्राशन करविली। दैत्यांचे गुरु असल्यामुळे शुक्राचार्य हे सोमरस प्राशन करीत असत। त्याचा गैरफायदा घेऊन दैत्यांनी डाव साधला। कच दिसेना म्हणून देवयानीने आपल्या वडिलांकडे कचासाठी पुन्हा हट्ट धरला। यावेळी अंतर्ज्ञानाने गुरूंनी पाहिल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की कच हा आपल्याच पोटात आहे। ही गोष्ट त्यांनी आपली लाडकी व एकुलती एक कन्या देवयानी ही सांगून कचास जिवंत करणे अवघड असल्याचे सांगितले। तरीही देवयानीने कसेही करून कचास जिवंत करा हा आग्रह धरला। त्यामुळे शुक्राचार्यांनी देवयानी सांगितले की जर कच जिवंत झाल्यास तो माझे पोट फोडून बाहेर येईल। त्यावर देवयानी हिने वडील शुक्राचार्य यांना असे सुचवले की आपण मला संजीवनी मंत्र शिकवावा, त्या योगे मी तो मंत्र म्हणून आपणास जिवंत करते। मुलीच्या हट्टामुळे व मद्याच्या व्यसनामुळे ही गोष्ट घडून गेली। शुक्राचार्यांनी हा मंत्र आपली कन्या देव यांनीच सांगितला। तो कचाने शुक्राचार्यांच्या पोटात असताना ऐकला। कच जिवंत होऊन गुरुचे पोट फोडून बाहेर आला। शुक्राचार्य मृत झाले, परंतु देवयानीने संजीवनी मंत्राने पुन्हा त्यांना जिवंत केले। संजीवनी मंत्र हा शुक्राचार्य देवयानी व कचदेव यांनी ऐकल्यामुळे मंत्राचा लोप झाला। अशा तऱ्हेने या मंत्राचा प्रभाव शिल्लक न राहिल्यामुळे दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करण्याची शक्ती शुक्राचार्यांमध्ये राहिली नाही। देवांचे कार्य साध्य झाल्यामुळे मूळ देवलोकी जाण्यास कच निघाला, परंतु आश्रमात आल्यापासून देवयानीचे कचावर प्रेम जडल्यामुळे तिने त्यास लग्नासाठी याचना केली। आपण दोघेही एकाच वडिलांच्या उदरातून बाहेर आल्यामुळे आपले नाते हे गुरुबंधू व गुरुभगिनीचे झाल्यामुळे मी तुला वरू शकत नाही, असे कचाने सांगितले। या गोष्टीचा राग येऊन व अपेक्षाभंगाच्या दुःखामुळे देवयानीने कचा शाप दिला की तू जी विद्या प्राप्त करून चाललास त्या विद्येचा तुला व कोणासही कधीही उपयोग होणार नाही। देवयानीची शापवाणी ऐकून आपण एवढे समजावून सांगत असताना देखील देवयानी ऐकत नाही व विवाहाचा हट्ट धरते आहे। यावर क्रोधित होऊन कचदेवही देवयानी शाप देतात की तुलाही या विद्येचा काहीही उपयोग होणार नाही व तू ब्राह्मण कन्या असूनही तुझा विवाह ब्राह्मणेतर व्यक्तीबरोबर होईल। अशा रीतीने संजीवनी मंत्राचा प्रभाव एकमेकांना शापित केल्याने पूर्णपणे लोप पावला व कचदेव हे देवलोकी निघून गेले। पुढे ही शापवाणी खरी ठरून शुक्राचार्यांची ब्राह्मण कन्या देवयानी हिचा विवाह क्षात्रकुळातील ययाती राजाशी झाला, अशी ही पौराणिक कथा आहे। कच देवाने देवयानीस दिलेली शापवाणी पुढे खरी ठरते। एकदा वनविहारास गेली असताना असुर राजा वृषपर्वा याची कन्या शर्मिष्ठा देवयानीला एका छोट्याशा विहिरीत ढकलून देते। आपला जीव वाचवण्यासाठी धावा करत असताना तेथे शिकारीसाठी आलेला महापराक्रमी क्षत्रिय राजा ययाती आपला हात हातात देऊन देवयानीस वाचवतो। हात हातात घेतल्याने त्यांच्यावर पाणीग्रहण संस्कार होतात।
पाणीग्रहण संस्कार म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्रिया कुठल्याही परपुरुषाच्या हातात आपला हात देत नसत। जर चुकूनही हात हातात घेतला गेला तरी त्यांचे पाणीग्रहण संस्कार झाले म्हणजे विवाह झाला असे समजले जात असे। पाणीग्रहण संस्कार झाल्यामुळे ब्राह्मण कन्या असूनही देवयानी हीच क्षत्रिय राजा ययाती याच्याबरोबर विवाहबद्ध व्हावे लागले होते। महर्षी शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी ही कच देवाच्या शापामुळे क्षत्रिय राजा ययाती याच्याशी विवाहबद्ध झाली। त्यांच्या पुढील झालेल्या यदुवंशात भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म झाला तर राजा ययाती त्यांची प्रथम पत्नी शर्मिष्ठा यांच्या पुढील वंशात पराक्रमी भीष्माचार्य पांडव आणि कौरव यांचा जन्म झालेला आहे। कहानी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।